मोठी बातमी समोर येते आहे. चंद्रपूरचे औष्णिक ऊर्जा केंद्र पूर्णतः बंद करण्यात आले. संचारबंदीमुळे 10 दिवसांपासून या ठिकाणी उत्पादन देखील ठप्प आहे आणि त्यातच 32 वर्षात पहिल्यांदाच या ठिकाणी वीज उत्पादन देखील ठप्प करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी विजेची मागणी देखील कमी झाल्यानं उत्पादनात घट झाली आणि त्यातच हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. संचारबंदीमुळे 10 दिवसांपासून चंद्रपुरात उत्पादन बंद आहे, त्यात विजेची मागणी देखील कमी झाल्यानं हे उत्पादन घटलेलं आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय चंद्रपुरातून. चंद्रपूरचं औष्णिक ऊर्जा केंद्र बंद झालेलं आहे. संचारबंदीमुळे 10 दिवसांपासून या ठिकाणी उत्पादन बंद आहे. तर कोरोनाचा फटका हा औद्योगिक क्षेत्रांना देखील बसलेला आहे. मोठा आर्थिक फटका उद्योगधंद्यांना औद्योगिक क्षेत्रात बसतोय आणि त्यातच विजेची मागणी कमी झाल्यानं उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर चंद्रपूरमध्ये हे औष्णिक ऊर्जा केंद्र बंद करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कंपन्या उत्पादन